सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. पावसाची ग्रामीण भागाला मोठी झळ, गावांचा संपर्क तुटला, वीज पुरवठा खंडित, जमीनोद्वस्त आणि घर दुकानात पाण्याची घुसखोरी. बुधवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. सकाळी पावसाचा वेग वाढला, गुरुवारी दुपारी 12 नंतर पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान ग्रामीण भागात पावसाने रौद्ररूप धारण केले होते. जिल्ह्यातील सगळी धरणे, नदी, नाले, ओढे भरभरून वाहू लागले आहेत. यात द्राक्षबागात कांदा, मिरची, काढणीला आलेले सोयाबीन या पिकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले. शेताला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसून आले. ग्रामीण व शहरी भागातील सकल भागात पाणी साचून त्याला तळ्याचे स्वरूप निर्माण झाल्याचे दिसून आले. आता पुन्हा रात्री वादळ वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातोय. हवामान विभागाने शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी रात्रभर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला व पावसाची रिपरिप अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्हा आणि शहर आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिले. जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी. आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत. दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे. जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती आणि पूल या ठिकाणची वाहतूक वळवावी किंवा तात्पुरती थांबवण्यात यावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दामिनी लाइटनिंग अलर्ट ॲप डाउनलोड करा. वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी दामिनी लाइटनिंग अलर्ट हे ॲप डाउनलोड करावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 0017-273-1012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन अजित देशमुख यांनी केलं आहे.